नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव ज्ञानदेव बाळासो चौधरी, गाव विजयनगर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ यांच्या विद्यमाने जी बीज प्रक्रियेची स्पर्धा भरलेली आहे त्यात भाग घेतलेला आहे आणि त्यासाठी आज मला आरसीएफ कडून बायोला हे औषध भेटलेलं आहे। तर त्याचं प्रमाण 25 किलो सोयाबीन बियासाठी, 1 किलो सोयाबीन बियासाठी 25 मिली वापरायचं आहे। तर आज आपण त्याचं प्रात्यक्षिक बघणार आहे कसं बनवायचं आहे ते, आणि तुम्हालाही दाखवायचं आहे, त्यासाठी आम्ही आज व्हिडिओ हा बनवत आहे। तर या बायोलामध्ये NPK आणि सूक्ष्मजीव आणि जीवाणू या बियासाठी किंवा बुरशी वगैरे लागू नये ह्यासाठी सर्व घटक यात मिक्स केलेले आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण आता करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया बीज प्रक्रियेसाठी। तर हे जे टोपण आहे, हे 1 टोपण 5 मिली आपण पकडूया आणि आपण हे सोयाबीनचं 1 किलो बी घेतलेलं आहे। तर याचे प्रात्यक्षिक आपण आता करून बघूया। तर हे 1 किलोसाठी 25 मिली म्हणजे 5 टोपण आपण टाकूया, म्हणजे 25 मिली होईल। तीन टोपण झालेले आहेत आपले, 4 5। आपण असं 1 किलो सोयाबीनसाठी 25 मिली बायोला वापरलेला आहे आणि हे बायोला आपण व्यवस्थित या बियाणाला सर्व बियाणाला लागावं अशा पद्धतीनं मिक्स करणार आहोत। त्या बियाणाला हात लावायचा नाही, अशाच पद्धतीने मिक्स करायचं, सर्व बियाणाला हे औषध लागावं अशा पद्धतीने आपण मिक्स करायचं आहे। आपण बघू शकता सर्व बियाणाला हे औषध लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आपण पेरणीपूर्वी 2 तास हे मिक्स करायचं आहे आणि पेरणीपूर्वी 2 तास हे मिक्स व्यवस्थित करून सावलीमध्ये आपल्याला वाळवत ठेवायचं आहे आणि सावलीमध्ये थोडं सुकल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे। अशा पद्धतीने हे बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होते आणि महत्त्वाचं म्हणजे आपण विकत जे सोयाबीन बी घेतो त्याची आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही। काही वर्षापूर्वी ते बरेच प्रॉब्लेम झालते, तर ते आपले घरचं बी आपल्याला माहीत असते आणि त्याचीच बीज प्रक्रिया केली तर आपल्याला बियाणाचा खर्च जे विकत आणतो तो बी वाचतो आणि आपल्याच बियाण्याचं चांगलं उत्पन्न आपल्याला घेता येऊ शकतं। अशा पद्धतीने सर्वांनी असा प्रयोग करावा आणि आरसीएफकडून जे बायोला औषध मिळतंय ते घ्यावं, या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावा। नमस्कार।